गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, माई सेल्फ मिसेस विद्या एंड टूडे वी आर गोइंग टू कंटिन्यू अवर लास्ट लेक्चर टॉपिक दैट इज जाहिरात लेखन। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी आधी सांगितले होते की जाहिरात लेखन कसे करावे आणि आता आज आपण चर्चा करणार आहोत प्रश्नपत्रिकेत दिल्या गेलेल्या जाहिरातीचे आपण कशी उत्तरे लिहिली पाहिजे। लास्ट लेक्चर हमने ये सीखा था कि जाहिरात लेखन कैसे किया जाता है, एडवर्टाइजिंग कैसे की जाती है, और आज हम बात करने वाले हैं, हम डिस्कशन करने वाले हैं जो दी गई जो जाहिरात है, जो एडवर्टाइजिंग है, उसके ऊपर जो पूछे गए जो सवाल है वो किस तरह से लिखे जा सकते हैं। सो लेट स्टार्ट। तर जाहिरातातील नमुना कृती म्हणजेच खालील जाहिरात वाचून आपल्याला ती नीट समजून घेतली पाहिजे। ही जाहिरात आपण कमीत कमी दोन वेळा तरी वाचून घेतली पाहिजे। चला तर पाहूया कोणती जाहिरात आहे ही। पुस्तकप्रेमी वाचकांसाठी, म्हणजे जे पुस्तकप्रेमी आहेत हे नेहमीच वाचन करत असतात यांच्यासाठी सुवर्णसंधी। सुवर्णसंधी, भव्य पुस्तक प्रदर्शन, या तीन ओळी वाचल्यावरच आपल्याला समजून येतं की ही जी जाहिरात आहे ही पुस्तकाच्या प्रदर्शनाची आहे। प्रदर्शन म्हणजे एक्झिबिशन। विज्ञान, गणित, भाषा, साहित्यविषयक पुस्तकांचे प्रदर्शन, स्थानिक व्यावसायिक भौगोलिक पुस्तकांचे भांडार, म्हणजेच या पुस्तकांच्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला विविध विषयांची पुस्तकं तिथे उपलब्ध असलेली दिसतील। त्याचबरोबर छोट्याशा चौकटीमध्ये लिहिलेलं आहे बघा, पुस्तक खरेदीवर 30% सूट। मागच्याच आपल्या तासिकेमध्ये मी सांगितलं होतं की आपण जेव्हा जाहिरात लेखन करतो त्यावेळेस आपल्याला असे काही मुद्दे मांडले पाहिजेत की त्यावरून ग्राहकाचे आकर्षण निर्माण होईल। तर पुस्तक खरेदीवर 30% सूट सवलत मिळणार आहे हे ग्राहकाला आकर्षित करून घेणारे मुद्दे आहेत। ज्ञान उपयोगी पुस्तके, संशोधने, नैतिक मूल्य, शैक्षणिक विषयक भरपूर पुस्तकांचा फ्रेश स्टॉक उपलब्ध आहेत, म्हणजे आमच्या या पुस्तक प्रदर्शनामध्ये नवीन नवीन पुस्तकं उपलब्ध आहेत। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाहिरात लेखन करताना आपल्याला काव्यमय पंक्तींचा, काव्यमय ओळींचा उपयोग केला पाहिजे। पुस्तकांचे जग सुंदर, छान दोस्ती करूया, त्यांच्याशी वाढूया ज्ञान, या छोट्याशा ओळींमधून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की पुस्तक वाचन करणे आणि पुस्तकाशी मैत्री करणे याने आपला फायदा म्हणजे आपल्याच ज्ञानामध्ये भर पडत असते, त्याच्यामुळे पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे। पुढच्या चौकटीमध्ये लिहिलेलं आहे प्रदर्शनाचे ठिकाण, लोकमान्य टिळक वाचनालय, सदाशिव पेठ, पुणे। की हे ठिकाण नक्की कुठे आहे, तर याचा पत्ता कुठे आहे, तर हे प्रदर्शन कुठे होणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे लोकमान्य टिळक वाचनालय, सदाशिव पेठ, पुणे। हे प्रदर्शन कुठे होणार आहे, लोकमान्य टिळक वाचनालय, वाचनालय म्हणजे लायब्ररी, सदाशिव पेठ, पुणे। तर या प्रदर्शनाची वेळ कोणती, 10 ते 13 जानेवारी 2019 सकाळी 9 ते रात्री 9। या वेळामध्ये हे प्रदर्शन आपल्याला इथे भरलेलं दिसून येईल। अशा प्रकारे या जाहिरातीचे आपण नीट वाचन केले पाहिजे। आता पाहूया त्यावरील आधारित कृती। या जाहिरातीवरील कृती या पद्धतीने आहे। पहिला प्रश्न, प्रदर्शन कशाचे आहे, या जाहिरातीतील जे प्रदर्शन आहे ते कशाचे आहे। प्रदर्शन म्हणजे एक्झिबिशन, तर हे एक्झिबिशन कशाचे भरवले गेले आहे। दुसरा प्रश्न, प्रदर्शनाचे ठिकाण कोणते, हे प्रदर्शन कुठे भरवले गेले आहे। तिसरा प्रश्न, प्रदर्शनाची वैशिष्ट्य काय आहे, तर या एक्झिबिशनची वैशिष्ट्य, स्पेशालिटी काय आहेत।
प्रश्न चौथा, या जाहिरातीतून तुम्हाला मिळणारा संदेश सांगा. तर अशा प्रकारे या पुस्तकाच्या प्रदर्शनावर या कृती आधारित आहेत. तर यांची उत्तरे आपल्याला शोधायची आहे. तर हे प्रदर्शन कशाचे आहे? तर याचं उत्तर आपल्याला मिळत आहे की हे प्रदर्शन विविध विषयांवरील पुस्तकांचे आहे. प्रदर्शनाचे ठिकाण कोणते? प्रदर्शनाचे ठिकाण लोकमान्य टिळक वाचनालय सदाशिव पेठ पुणे. हे प्रदर्शन कुठे भरवलं गेलेलं आहे? लोकमान्य टिळक वाचनालय सदाशिव पेठ पुणे. तर या प्रदर्शनाची वैशिष्ट्य कोणती आहेत? काय वैशिष्ट्य आहेत? तर या प्रदर्शनाची वैशिष्ट्य आहेत, विविध विषयांवरील पुस्तकं इथे अवेलेबल आहेत, नवीन पुस्तकं फ्रेश स्टॉक इथे अवेलेबल आहे, पुस्तक विक्री होत आहे, भव्य पुस्तक प्रदर्शन आहे आणि प्रत्येक खरेदीवर इथे तुम्हाला सवलत दिलेली आहे, 30% सूट दिली गेलेली आहे. आणि या जाहिरातीतून तुम्हाला मिळणारा संदेश म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? नियमित वाचन केलं पाहिजे आणि पुस्तकांशी मैत्री करून आपल्या ज्ञानातला भर वाढवला पाहिजे. आता आपण पाहूया दुसरी जाहिरात. खालील जाहिरात वाचा व त्या खालील कृती सोडवा. प्रश्नपत्रिकेत असलेला प्रश्न 5, त्यातील हा प्रश्न. तर पुढील जाहिरात बघा, आरोग्यम धनसंपदा वाळके शक्ती व्यायामशाळा. तर ही जी जाहिरात आहे ही एका व्यायामशाळेची आहे आणि त्या व्यायामशाळेचे नाव आहे वाळके शक्ती. व्यायामशाळा म्हणजे जिम. आरोग्यम धनसंपदा, हेल्थ इज वेल्थ. जर आपल्याकडे उत्तम आरोग्यच नसेल तर आपल्याकडे असलेल्या धनसंपत्तीचा काही उपयोग होत नाही, असे या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेले आहे. आता ही व्यायामशाळा कोणाची आहे? विशाल वाळके यांची ही व्यायामशाळा आहे. योगासने देखील इथे घेतली जातात व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली मानली जाते. विद्यार्थ्यांनो, मागच्याच तासिकेमध्ये मी सांगितले होते की आपल्याला जाहिरात लेखन करताना काही अलंकारित भाषा, काही सुवचने, काही काव्यमय ओळींचा उपयोग केला पाहिजे. तर व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, ही ओळ इथे लिहिली गेली आहे. म्हणजेच एखाद्याचे मन कसे आकर्षित केले जाईल हे आपण जाहिरातीतूनच शिकतो. आता आमची ठळक वैशिष्ट्य कोणती? तर पहिलं, वातानुकूलित प्रशस्त जागा. आमची जी व्यायामशाळा आहे ती एअर कंडिशनर अशी आहे. तुमच्या जशा वेळा असतील तशा सोयीस्कर वेळा इथे उपलब्ध आहेत. आधुनिक सामग्री आहेत, म्हणजेच मॉडर्न टेक्नॉलॉजी देखील आहे. तज्ज्ञ प्रशिक्षक आहे, वेल ट्रेंड इथे शिक्षक आहेत, जे आपल्याला व्यायाम एक्सरसाइज कशी केली जाते ते शिकवले जाते. याची वेळ 5-10 व 5-9 अशी आहे. तर ही व्यायामशाळा नक्की कुठे आहे? तर त्यांना संपर्क करण्याचा पत्ता म्हणजे ॲड्रेस आहे वाळके शक्ती व्यायामशाळा, प्राजक्ता हिलटॉप रोड, अमरावती 14. तर या पूर्ण जाहिरातीवरून आपल्याला कळलंच असेल की ही जी जाहिरात आहे ही एका व्यायामशाळेची जाहिरात आहे. या व्यायामशाळेत ठळक वैशिष्ट्य कोणती आहे? तर यांची वेळ कोणती? तर ही जी व्यायामशाळा आहे इथला पत्ता कोणता आहे? या साऱ्यांची माहिती आपल्याला वरची जाहिरात वाचून समजते. ही जाहिरात नीट समजून घेऊन आपल्याला आता याच्या पुढील कृती पाहायच्या आहेत. तर पहिली कृती आहे व्यायामशाळेचे व्यवस्थापक कोण. तर व्यायामशाळेचे व्यवस्थापक आहेत विशाल वाळके. दुसरा प्रश्न, व्यायामशाळेचे ब्रीदवाक्याचा अर्थ काय.
तर या व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे योगासने व व्यायाम या दोहांच्या माध्यमातून आपले शरीर आपण काय करू शकतो निरोगी करू शकतो. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे असा या ब्रीदवाक्यातून अर्थ व्यक्त होतो. तिसरा प्रश्न, व्यायामशाळेची वैशिष्ट्य कोणती, व्यायामशाळेची स्पेशालिटी कोणती. तर आमच्या या व्यायामशाळेत वातानुकूलित प्रशस्त जागा आहे, सोयीस्कर वेळा, आधुनिक सामग्री आहे, तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत. ही आमच्या व्यायामशाळेची ठळक वैशिष्ट्य आहेत. या जाहिरातीतून आपल्याला कोणता संदेश मिळतो, तर या जाहिरातीतून आपल्याला आरोग्य ही धनसंपदा, हेल्थ इज वेल्थ, त्याचबरोबर योगासने व व्यायाम हे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहेत हे संदेश आपल्याला मिळतात. अशा प्रकारे आपल्याला विविध कृती दिल्या जातात आणि त्या कृतीतून आपल्याला ठराविक असे उत्तर शोधून त्या कृती आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपल्याला जाहिरात लेखनामध्ये प्रश्न विचारले जातात, जाहिरात देऊन त्याखालील कृती दिल्या जातात. Thank you students, goodbye and take care.